नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण काही मजेशीर उदाहरणांद्वारे वजनावर आधारित शब्दकोडी वर्ड प्रॉब्लेम्स ऑन वेट सोडवायला शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण ह्याच्याशी संबंधित आणखी काही मजेशीर उदाहरणे पाहूयात. बन्नोच्या डिझायनर साड्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत. बन्नो विचार करत आहे की ती चप्पू ट्रॅव्हलर्सच्या विमान सेवेतून आपल्या साड्या परदेशी पाठवेल. बन्नो ह्यावेळी विचारपूस करण्यासाठी चप्पू ट्रॅव्हलर्सच्या ऑफिसमध्ये आली. चन्ना, मला माझ्या साड्या परदेशी पाठवायच्या आहेत, त्यासाठी किती पैसे लागतील? हे बघ बन्नो, आम्ही पार्सलच्या वजनाप्रमाणे पैसे घेतो. 5 किलोच्या पार्सलसाठी तुला 500 रुपये द्यावे लागतील. चंदा बन्नोला म्हणाली. आता बन्नो विचार करत आहे. माझ्या एका साडीचे वजन 500 ग्रॅम असेल, तर 5 किलोच्या पार्सल मध्ये किती साड्या पाठवू शकेन? मुलांनो, तुम्ही सांगू शकाल का की जर बन्नोच्या एका साडीचे वजन 500 ग्रॅम आहे, तर 5 किलो पार्सल मध्ये ती किती साड्या पाठवू शकेल? आधी आपण 5 किलोला ग्रॅम मध्ये लिहू. 1 किलो 1000 ग्रॅमच्या समान असते, म्हणून 5 किलो 5 × 1000 5000 ग्रॅमच्या समान असेल. आता बन्नोची एक साडी 500 ग्रॅमची आहे, म्हणून 5000 ग्रॅम मध्ये किती साड्या होतील हे माहीत करून घेण्यासाठी आपण 5000 ला 500 ने भागू. 5000 ÷ 500 झाले 10. अशा प्रकारे बन्नो 5 किलोच्या पार्सल मध्ये 10 साड्या पाठवू शकेल. बन्नोने आपल्या 10 साड्या एका बॉक्स मध्ये भरून चप्पू ट्रॅव्हल्सच्या मार्फत परदेशी पाठवल्या. परदेशातही बन्नोच्या साड्या खूप प्रसिद्ध झाल्या. आता बन्नो विचार करत आहे की ह्यावेळी 50 साड्या परदेशी पाठवाव्यात. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की ह्या 50 साड्यांचे एकूण वजन किती असेल? हवं तर तुम्ही व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. एका साडीचे वजन 500 ग्रॅम आहे. 50 साड्यांचे वजन माहीत करून घेण्यासाठी आपल्याला एका साडीच्या वजनाला 50 ने गुणावे लागेल. 500 × 50 आहे 25000 ग्रॅम. आता आपण हे किलो मध्ये लिहिण्यासाठी काय करूयात? अगदी बरोबर, आपण 25000 ला 1000 ने भागू. 25000 ÷ 1000 झाले 25. अशा प्रकारे बन्नोच्या 50 साड्यांचे एकूण वजन होईल 25 किलो. बन्नोने आपल्या 50 साड्यांचे पार्सल परदेशी पाठवले आणि बघता बघता साड्या पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाल्या. मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण वजनावर आधारित काही शब्दकोडी वर्ड प्रॉब्लेम्स ऑन वेट सोडवण्यासंबंधित काही मजेशीर उदाहरणे बघितली.